महाराष्ट्राचा इतिहास शायरांशिवाय पूर्ण होत नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कले शायरीचा मोलाचा वाटा आहे, असं मत महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणीचे सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर यांनी व्यक्त केलं आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीनं युवा शाहीर संतोष साळुंके यांना राज्यस्तरीय शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी डॉक्टर निशिगंधा साळुंके यांनी पुरस्कार स्वीकारला. डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी युनिटी जिओ स्पेशलचे संचालक डॉक्टर श्रीकांत गाबाले, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, प्राध्यापक संगीता मावळे, अरुण बाबुळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा पुरस्काराचे 20वे वर्ष आहे. शाहीर जेव्हा पोवाड्यातून इतिहासाचे वर्णन करतो, शूरवीरांच्या शौर्यगाथा सांगतो, तेव्हा श्रोत्यांच्या मनात एक चेतना निर्माण होते. शाहीर कला म्हणजे लोकांना प्रेरणा देणारी कला आहे. महाराष्ट्रातील लोककला ही विविधतेने नटलेली आहे, म्हणून महाराष्ट्रातील सांस्कृतिक कलेला भारतात एक उत्तम दर्जा आहे, असं यावेळी बोलताना सचिन इटकर यांनी सांगितलंय. डॉक्टर श्रीकांत गाबाले म्हणाले, संस्कृती आणि त्याच्याशी निगडीत असलेले वेगवेगळे कलेचे प्रकार म्हणजे शाहिरी. या कलेतून दुसऱ्या कलेचा सन्मान म्हणजे हा कलावंत गौरव पुरस्कार सोहळा आहे. ज्याच्याकडे कला असते आणि निर्मळ मनाने त्या कलेची जपणूक करणारा कलाकार हा उत्तम नागरिक असतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कर्तव्यपूर्तीचा हात पुढं करीत प्रबोधिनीच्या वतीने सदस्य पुणे आकाशवाणीचे बी हाय ग्रेड कलावंत ज्येष्ठ सनई वादक लक्ष्मण चव्हाण यांना मदत करण्यात आली. पुण्यामध्ये 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चव्हाण यांच्या घरातील सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. प्रबोधिनीच्या वतीने दैनंदिन जीवनातील साहित्य, भांडी, किराणा माल, नवीन कपडे, अंथरूण असे सर्व साहित्य त्यांना मदत स्वरूपात देण्यात आले. युवा शाहीर होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापिका संगीता मावळे यांनी केले. व घोडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व सांगितलं की हे घोडे घेऊन दऱ्या खोऱ्यांमध्ये जा व शिवरायांच्या विचारांचा शिव विचारांचा प्रसार करा. खरोखर त्या मावळ्यांना त्या पराक्रमामुळे नवीन जगण्याची उमेद मिळत असावी. आज आपण बघतो की कालात दुर्मिळ होत चाललेली ही शाहिरी कला याचा प्रसार प्रसार व्हावा म्हणून शाहीर हिंगे असतील, शाहीर आदित्यसरचा हा वसा पुढवण्यासाठी माननीय शाहीर हेमंतराजे असतील, माई असतील, त्यांचे होणेराज दादा असतील, हे सगळं कुटुंब त्यांचं अख्खं आयुष्य याच्यामध्ये घालत आहेत. खरोखर या आयोजकांसाठी या कार्यक्रमासाठी जोरदार टाळ्या. आमचं दैवत महाराज, आमचं दैवत महाराज राजा शिव छत्रपती, आम्ही जिजाऊच्या जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही जिजाऊच्या जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या लेकी. आमचं दैवत महाराज राजा शिव छत्रपती, आम्ही जिजाऊच्या जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या लेकी. राष्ट्रभक्तीचा जागर मातृशक्ती आज करणार, थेट काळजाला भिडणार शब्द सूर एक होणार. सेवेचे ठाई तत्पर स्वराज्य वेड रणधीर, सेवेचे ठाई तत्पर स्वराज्य वेड रणधीर, जे लढले मावळे वीर हातावर घेऊन शिर, त्यांच्या त्यागाला स्फूर्ती गीतांची ओ वाणू पंचायती. आम्ही जिजाऊच्या जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही जिजाऊच्या जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या लेकी. येसुबाई तारा राणी वीर माता ती हिरकळी, मग झासी वाली राणी नाही डगमगल्या त्या कुणी. अहिल्या माता अभिमानी थोर रमाईची कहाणी, अहिल्या माता अभिमानी थोर रमाईची कहाणी. जिजा माता जणू भवानी तिने केली स्वत्व पेरणी, जिजा माता जणू भवानी जिने केली स्वत्व पेरणी. सारा अंधार सारा अंधार उघडून आली पुढं सावित्री, आम्ही जिजाऊच्या जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही जिजाऊच्या जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या लेकी. मी निश्चित या कार्यक्रमाला येतो आणि मी स्वतः एक आयोजक आहे. मी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणीची संस्था गेली 22 वर्ष आम्ही पुण्यामध्ये चालवतो. सगळ्या महाराष्ट्रात साहित्य संस्कृती क्षेत्रात काम करतो. जागतिक मराठी अकादमी ही संस्था आम्ही चालवतो. अरविंद नाभिक फाउंडेशन ही संस्था चालवतो आणि अनेक एन जी ओजशी आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी माझा तिथे जवळून संबंध आहे. प्रत्येक आयोजकांचे कष्ट काय असतात ते मला माहीत आहेत आणि म्हणून ज्या 20 वर्ष एखादी संस्था एक पुरस्कार देत असेल तर ती संस्था
आणि त्याचे सगळे त्या संस्थेशी जोडलेले लोक असतात, तर त्यांचे कष्ट असतात. ज्यावेळेस पुरस्कार दिला जातो एखादा पुरस्कार, तर हा पुरस्कार फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, तर त्या पुरस्कारातून इतर कलावंतांना खूप प्रेरणा मिळत असते. मग त्या पुरस्काराचं महत्त्व फक्त त्या व्यक्तीपुरतं नसतं, तर त्यातून महाराष्ट्रातल्या अनेक युवा कलावंतांना, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळत असते. आणि आज आदरणीय हेमंतजींनी गेली 20 वर्ष हा जो पुरस्कार या ठिकाणी या प्रबोधनीमार्फत दिला जातोय, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या या लोककलेला, या शाहिरीच्या परंपरेला खऱ्या अर्थाने ही प्रबोधनी मी तर म्हणेल की एक आदर्शवत उदाहरण आहे सगळ्यांसाठी. आणि महाराष्ट्राची जी एक सांस्कृतिक परंपरा, जी आज आपण म्हणतो की महाराष्ट्र हा देशाचं नेतृत्व करतो, महाराष्ट्र हा देशात अग्रेसर आहे, तो फक्त आर्थिक आणि औद्योगिक संपन्नतेमुळे नाही, तर या महाराष्ट्रामध्ये साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, संगीत या क्षेत्रात अनेक दिग्गज लोक झालेले आहेत, आणि ह्या सगळ्या परंपरा आपण जपलेल्या आहेत. आणि या लोककलेचा, शाहिरीच्या या परंपरेचा ज्या पद्धतीने हेमंत मावळेजींनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गेले अनेक वर्ष ही एक परंपरा जपून ठेवली आहे, ही परंपरा वाढवली आहे, आणि त्याचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रगतीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून मी या संस्थेचं, आदरणीय हेमंतजींचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आज जरी डॉक्टर साळुंखे या कार्यक्रमाला